वादग्रस्त आमदार प्रणिती शिंदेंनी पुन्हा एकदा केलं पंढरपूर तालुक्यातील कासे गावात वादग्रस्त वक्तव्य. माध्यमांमध्ये उडाली एकच खळबळ. यापूर्वीही वादग्रस्त विधान केलेल्या व आपल्या वडिलांना राजकीय अडचणीत आणलेल्या प्रणिती शिंदेंनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर शिंतोडे उडवल्याने सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. ताई लोकसभेच्या तोंडावर तरी साखर तोंडात घाला असे बोलले जात आहे. तर आता प्रेक्षकांनो आपणच पहा त्यांचे वादग्रस्त वक्तव्य. पण हे तुम्ही सांगायला पाहिजे, तुम्हाला झाला का नाही त्याचा फायदा तुमच्या जनावर, तुम्ही ते मुलांना पटवायला पाहिजे, नाहीतर कसं मत करणार. जसं मी म्हणाली, वर्तमानपत्र टीव्ही चॅनल हे सगळं बिकाऊ झालंय. तुम्ही जेवढं त्यांच्याबरोबर संवाद करणार तेवढं त्यांना कळेल की काँग्रेसनी काय केलं. ज्याच्या वडिलांना काँग्रेसचा हमी भाव मिळतो, ज्याच्या आईला काँग्रेसचं पेन्शन मिळतं, जो कदाचित रमाई आवाज योजनेचा किंवा पंतप्रधान आवाज किंवा राजीव आवाजच्या घरात राहतो, तोच युवक म्हणतो की 50 वर्ष काँग्रेसनी काय केलं. यानंतर पुन्हा पत्रकारांनी जाब विचारला असता आमदार प्रणिती शिंदे यांनी कशा पद्धतीने घुमजाव केला तेही पहा. माझं तुमचं जे दुःख नाही तेच माझं. नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट नाही आहे, पण वरून एकंदरीत तुम्ही बघता, जेव्हा जेव्हा आमचे काँग्रेसचे नेते असतात, जेव्हा ट्विटमध्ये किंवा सर्वसामान्यांच्या मध्ये आपण एक प्रकार परिस्थिती बघता आणि की ही सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, हा मी केलेला आरोप नाही, हा आधी खूप आधीपासून झालेला हा आरोप आहे. पण तुम्हाला माहिती आहे तुमचं दुःख आणि त्याच्याबरोबर आम्ही पत्रकारांसोबत आहोत खरं, कारण का तुम्ही चौथा पाया आधारस्तंभ आहात ह्या लोकशाहीचा, आणि तुमच्यावर जर अशा प्रकारे जर कोणत्याही दबाव होत असेल तर आम्ही तुमच्यासोबत होताना आम्ही ठामपणे लोकशाहीत विश्वास.